काँग्रेसच्या नेत्यांना, राष्ट्रवादीच्या नेत्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे की तुमची नौटंकी आता बंद करा. आणि जसजशी शिवसेना आणि शिवसेनेचे उमेदवार हे पुढे जाताना दिसतील तशी आपल्या विरोधकांची डोकी तापते. या सांगली जिल्ह्यातले मक्तेदारी जे आहे आमदारकीची खासदारकी ही आमच्याकडेच राहायला पाहिजे. आणि ह्या मक्तेदारीला आव्हान देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते बाळासाहेब ठाकरेंनी केलं. आधी तंत्रज्ञाना समोर आणि मग आम्ही ठरवलं की सांगली लढायची. ज्यांना अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाला मदत करायची, ज्यांना काही करून इथे भारतीय जनता पक्षाच्या खासदार जुळून आणायचा आहे आणि जोपर्यंत चंद्रहा रिंगणात आहे तोपर्यंत इकडला विद्यमान खासदार अजिबात जिंकणार नाही याची मला खात्री. पण सांगलीमधली घोषणा अधिक लोकप्रिय आहे, आपकी बात चंद्रहा. आणि सांगलीमध्ये भ्रष्टाचार काय आहे या लोकांनी केलेला आहे लवकरच आम्ही जाहीर. 11वी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट, नंबर वन टीचिंग क्वालिटी, नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. सांगली जिल्ह्यातले आपले म्हणजे शिवसेनेचे, महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटील, जिल्हा प्रमुख विधाते बापू, सर्व व्यासपीठामध्ये शिवसेनेचे प्रमुख मान्यवर आणि या तासगावात वरून सूर्य आग उठतोय तरी आपण इथे आलात असे सर्व शिवसेने बंधू आणि बंधू. आता फक्त वातावरण तापलेलं आहे उन्हाळ्यात, हळूहळू राजकारण तापेल. आणि जसजशी शिवसेना आणि शिवसेनेचे उमेदवार हे पुढे जाताना दिसतील तशी आपल्या विरोधकांची डोकी तापते, ती आताच तापलेली दिसत आहे. लोकांना आश्चर्य वाटतंय की सांगलीमध्ये शिवसेना लोकसभा लढवायचा निर्णय का आणि कसा घेतला. आणि हे मोठे मोठे राष्ट्रीय पक्ष आहेत, मग काँग्रेस असेल, भारतीय जनता पक्ष असेल, काँग्रेसला प्रश्न पडला आणि तो प्रश्न जिल्ह्यातल्या एक दोन लोकांना पडला, अख्या महाराष्ट्राला किंवा देशाला पडलेला नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की या सांगली जिल्ह्यातले मक्तेदारी जे आहे आमदारकीची खासदारकी ही आमच्याकडेच राहायला पाहिजे, विशिष्ट घराण्यात राहायला पाहिजे. त्यांच्या हातामध्ये हे सगळे इकडले संस्था, बँका, कारखाने, शैक्षणिक संस्था, सामान्य माणसाला, सामान्य शेतकऱ्याला, सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला राजकारणात येण्याची, विधिमंडळात जाण्याची, लोकसभेत जाण्याचे दरवाजे बंद करायचे. आणि त्या सगळ्यांनी जनतेनं आमचं गुलाम म्हणून राहायचं. यासाठी या देशात लोकशाही आलेली नाही. या देशातला सामान्यातला सामान्य माणूस हा महापालिकेत गेला पाहिजे, हा जिल्हा परिषदेमध्ये गेला पाहिजे, हा विधानसभेत गेला पाहिजे, हा लोकसभेत गेला पाहिजे, तो आमदार झाला पाहिजे, तो मंत्री झाला पाहिजे, तो मुख्यमंत्री झाला पाहिजे,
आणि जो सामान्य माणूस देशाचा पंतप्रधानही झाला पाहिजे लोकशाही. पुण्या पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांना वाटतं की असं याला आम्ही लोकशाही मानत. 50-50, 60 वर्ष आमची घराणी चालली पाहिजे आणि जोपर्यंत ती घराणी आहे त्या घराण्याकडे सत्ता आहे म्हणून ती लोकशाही आहे. आणि ह्या मक्तेदारीला आव्हान देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते बाळासाहेब ठाकरेंनी केलं, शिवसेनेने केलं. आपण जर शिवसेनेचा इतिहास पाहायला गेला 50-55 वर्षाचा तर अत्यंत सामान्य माणूस, फाटका माणूस, नोकरदार माणूस, मजुरी करणारा माणूस त्याला शिवसेनेनं मुंबईचा महापौर केला सातत्यानं. गांडेकरताई असं मुंबईमध्ये आपल्याला माहिती आहे, भाजीवाले छगन भुजबळ भाजी विकायचं, बरं का? छगन भुजबळ भाजी विकायचं. मुंबईतले सगळे महापौर आपण जर पाहिले हे साधे साधे म्हणजे तेव्हा मुंबईचा महापौर म्हणजे मुख्यमंत्र्याच्या वर आमदार हे वॉशमन कंपन्यामध्ये काम करणारे लोक, पुढे पुढे असे मजुरी करणारे लोक, मराठवाड्यामध्ये साखर कारखान्याच्या गेटवर रसीद फाडणारे लोक हे आमदार झाले, हे मंत्री होते. रिक्षावाला मुख्यमंत्री आणि भिक्षावाला सुद्धा, भिक्षा मागण्याला सुद्धा मनोहर ऋषी जाहीरपणे सांगायचे की भिक्षा मागू शकतो, बरं का? माधुकरी मागून ते शिकले, ते शिवसेनेमध्ये आले आणि देशाच्या लोकसभेच्या अध्यक्षापर्यंत त्यांना राज्याचे मुख्यमंत्रीपद. नारायण राणे मी तर म्हणायचे जर मी शिवसेनेत नसतो आलो तर माझ्या मर्डरच झाला असतो अशा माणसाला राज्याचा मुख्यमंत्री बाळासाहेब. म्हणजे ही जी मक्तेदारी आहे मोठ्या घराण्यांची की आमच्याकडे पैसे आहेत, आमच्या बाबच्याकडे सत्ता आहे म्हणून आमची पोरं सुद्धा मंत्री, खासदार, आमदार व्हायला पाहिजे, हे शिवसेनेने म्हणलं. जात पात न पाहता शिवसेनेने लोकांना पुढे केलं आहे. त्याच्यामुळे सांगलीमध्ये एक साधा शेतकऱ्याचा मुलगा जर आम्ही खासदार किंवा उभा केला असेल पण तो साधा आहे का? त्याने क्रीडा क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचं नाव रोखी वाढवलं. जो दोनदा महाराष्ट्र केसरी झाला, ज्याने सांगलीची शान आणि प्रतिष्ठा वाढवली. सांगलीची शान आणि प्रतिष्ठा काय फक्त पाठीशी कारखाने, शैक्षणिक संस्था असल्यावर वाढते काय? त्याचे अर्धे बंद पडले. आम्ही 10 ठिकाणी काल गेलो तर 6 ठिकाणी कारखाने बंद पडले, लोकांचे पैसे बिले थकले. पण या तरुण पेरवानानं सांगलीची प्रतिष्ठा छान वाढली. काय त्याची लोकप्रियता मी पाहतो ना तरुणांना. हा काहीतरी करू शकेल, आमचा आवाज उठवू शकेल तरुणांचा हा विश्वास वाटल्यामुळे माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी ठरवलं की आपल्याला सामने करायचे. आधी चंद्रहा आला समोर आणि मग आम्ही ठरवलं की सामने लढायचे. आधी लोकसभा घेतली आणि मग चंद्रहाला शोधला असं नाही. आधी चंद्रहा शिवसेनेमध्ये आला आणि हा सांगलीचं प्रतिनिधित्व करू शकतो हे जेव्हा असं वाटलं आपल्या शिवसेनेला उद्धवजीने आम्हाला सगळ्यांना तेव्हा आम्ही म्हटलं की सांगली आणणार. आता ही मक्तेदारी बांधली आम्हाला आदर आहे. या भागाचे मोठे नेते होऊन गेले, स्वतंत्र चळवळीतले सहकार क्षेत्रातले मोसंदादा पाटलांपासून सगळेच आमचे आदर्श आहेत. आणि वसंतदादांचं राजकारण सुद्धा सामान्य माणसाला पोषक असत. वसंतदादाने पण शेतकऱ्यांच्या हिताचं राजकारण आणि त्या शेतकऱ्याचा पुत्र आहे सांगली. आज जर कोणी वेगळ्या मार्गाने राजकारण करून या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाची कोंडी करत असेल
तर एक शिवसैनिक म्हणून मी एवढं सांगेन ही कोंडी फोडण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे. शिवसेना वागायच्या आवडत मग आम्ही थांबणार नाही. अख्ख्या महाराष्ट्रात कोंडी होईल पण असं मला वाटत नाही. काही मोजके लोक असतो ज्यांना अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाला मदत करायची, ज्यांना काही करून इथे भारतीय जनता पक्षाच्या खासदार निवडून आणायचं आहे आणि जोपर्यंत चंद्रहार रिंगणात आहे तोपर्यंत इकडला विद्यमान खासदार अजिबात जिंकणार नाही याची मला खात्री. आपण मगाशी उल्लेख केला की त्यांचं एक गाव आहे आणि या गावात त्यांनी काय दिवे लावले ते सुद्धा आपण सांगतो. मी काही त्यांना आता ओळखत नाही, तुम्ही त्यांना आता ओळखत असत. मी त्यांना अनेक पुरुष आला राबा पाटलां करू यायचे माझ्याकडे. मग त्याने अनेक पक्ष बदलले. जो माणूस आपल्या पक्षाशी आपल्या विचाराशी एकनिष्ठ राहू शकत तो या भागातल्या जनतेशी आणि या मातेशी काय एकनिष्ठ राहणार? अर्थात कोणी काही जरी केलं तरी या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये बदल घडवण्याची ताकद ही शिवसेनेमध्ये आहे. लोक म्हणतात मोदीचे 805, मोदी स्वतःच म्हणतो अब की बात 405, पण तुम्ही 405 काय, तुम्ही 205 सुद्धा होत नाही त्याची मला. पण सांगलीमधली घोषणा अधिक लोकप्रिय आहे, अब की बात चंद्रहार. मोदीच्या गुजरातमध्येच मोदी हारतोय असा रिपोर्ट आहे. झाली 10 वर्ष, 5 झाली, तुम्हाला 10 वर्ष दिली बदल घडवण्यासाठी. 10 वर्ष भरपूर झाली देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये 10 वर्षात तुम्ही काय बदल घडवला? या देशातल्या तरुणाला फसवलं, बेरोजगाराला फसवलं, शेतकऱ्याला फसवलं. आता मोदी गॅरंटी आलेली आहे, मोदी गॅरंटी. मोदीची गॅरंटी काय? खोटं आहे. मोदी हा आणि त्याचे लोक ही भ्रमिष्ट लोकांची टोळी आहे. आज सकाळी मोदीचं एक भाषण आहे. म्हणजे तुम्हाला जर वेळ घालवायचा असेल तुम्ही सिनेमाला जाऊ नका मोदीच्या भाषणात. मोदी भाषणामध्ये सांगतो आहे पहिलं वाक्यच मी हसलो. अभि अभी मुळे हेलिकॉप्टर असे बाय रोड हा पण आता हवेचे रस्ते बांधायला लागले. बाय रोड अभि अभी मुळे हेलिकॉप्टर असे बाय रोड पाहुणार हे असे भ्रमिष्ट लोक या देशावर राज्य करतात आणि आपण अंधभक्त जे आहेत जागोजाग निर्माण केलेल्या थोड्या अंधभक्तांच्या त्या टाळ्यावर. उद्धव ठाकरेंनी कोरोना काळामध्ये माननीय आपल्या मुख्यमंत्र्यांनी घराघरात औषध पोचेल का, इंजेक्शन पोचेल का, अन्नधान्य पोचेल का याची काळजी घेतो की अमुक अमुक भागामध्ये बाबा धान्य आहे का, शिजवलेलं अन्न मिळतंय का, पाणी मिळतंय का, औषधं मिळतात का, मास्क मिळतात का. ह्याच्यावर त्या माणूस आपला कुटुंब प्रमुख काम करत असताना हा नरेंद्र मोदी थाळ्या वाजवा, घंटा वाजवा, टाळ्या वाजवा. अरे देश कुठे चाललाय काय पंट्या लावा परदेशात गेल्या. तुमच्या देशामध्ये असंच आहे. एकेकाळी हा देश साप आणि गारुड्यांचा देश म्हणून ओळखला जायचा. त्या देशाला 70 वर्षामध्ये आपण सगळ्यांनी मिळून त्या देशाचा विकास केला.
आणि हा परत आपल्याला 200 वर्ष मागे घेऊन चाललेला सौरांमध्ये आपल्याला हवाय का? त्याच्या खोटेपणावरती आपण टाळ्या वाजवाय आणि म्हणून आपल्याला जर बदल हवा असेल, या देशाला प्रतिष्ठा द्यायची असेल, या महाराष्ट्राला प्रतिष्ठा द्यायची असेल, या सांगलीला ताकद द्यायची असेल, तर कोण काय बोलतंय, कोण काय सांगतंय याच्याकडे जाऊ नका. म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या सांगण्या आपण या मतदारसंघामध्ये आपण बरोबर पोहोचू हा प्रचार केला पाहिजे. लोक कंटाळले आहेत. हा जर मोदी कधी समोर आला तर लोक रस्त्यावर डोळे मारतील अशी परिस्थिती, अशी चीड आहे लोकांच्या मनावर, शेतकऱ्यांच्या मनावर. 80 कोटी लोकांना फुकट धान्य देणं याची कर्तबगारी आणि देश म्हणे मुक्त झालो, 150 वर्ष आपण संघर्ष केला, तो स्वतंत्र भारत मोदीनं मागच्या 10 वर्षामध्ये पुन्हा एकदा गुलाम करून टाकले. आपण सगळे मोदीचे गुलाम आहोत, आपण सगळे त्या गौतम अडाणीचे गुलाम आहोत, अंबानीचे गुलाम आहोत. महिलांची अवस्था पाहत नाही, कालच सांगितलं मोदी सत्तेवर आला तेव्हा गॅस सिलेंडर 400 रुपयाला होता, आज 1100, 1200, 1400 पर्यंत गेला. तो मोदी सगळ्यांना साड्या वाटतोय, त्या मतदारसंघात त्यांनी साड्या वाटवायला पाठवल्या की मच्छरदाणी असते ना कशाच्या साड्या आणणार आहे, मच्छरदाणी म्हणजे 500 रुपयाची साडी असते, 100 रुपयाची साडी देतात आणि 500 रुपये लावतात, तिथे सुद्धा पैसे प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार. आणि सांगलीमध्ये भ्रष्टाचार काय आहे या लोकांनी केलेला आहे, अगदी लवकरच आम्ही जाहीर करू. काँग्रेसच्या नेत्यांना, राष्ट्रवादीच्या नेत्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे की तुमची नौटंकी आता बंद करा आणि महाविकास आघाडीच्या या परिवर्तन यात्रेमध्ये सांगलीत सामील व्हा, नाहीतर लोक तुम्हाला सांगलीची माफ करणार नाही. इतकंच मी आपल्याला सांगतो. आणि चंद्रकांत पाटील यांना या मतदारसंघामध्ये मोठ्या संख्येनं आपण मेहनत करू मताधिक्य मिळवून दिलं पाहिजे. या मतदारसंघाला प्रामाणिकपणाची परंपरा आहे की आर आर पाटलांच्या एक प्रामाणिक माणूस तिथे उभा आहे लक्षात, त्याचं त्याची पाटीपुरी आहे, त्याच्यावरती कोणता कलंक नाही, जो घोटाळेबाज नाही यांच्यासारखा, अशा माणसाच्या मागे उभं राहून आपण बाळासाहेब ठाकरेंना मानवंदना दिली पाहिजे. इतकंच मी सांगतो आणि दूर जातो.